आपली गावाला पंचगंगेच्या पुराचा वेढा. गावातील 70% लोकांचं स्थलांतर तर 30% लोकांचं अद्याप स्थलांतर बाकी. आंबेगावच्या कुंभेवाडी घाटामध्ये दरड कोसळली तर 3 गावांकडे जाणारा रस्ता बंद. अधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी. नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण 82% भरलं. नांदेडकरांची पाण्याची चिंता अखेर मिटली. मिठी नदी धोकादायक पातळीच्या जवळ. कुर्ला जवळील क्रांतीनगर वसाहतींना सतर्कतेचा इशारा. पंचायत गोल रस्त्यावर डोंगराचा काही भाग कोसळला. प्लांटिंगसाठी केलेल्या खोदकामामुळे डोंगराचा काही भाग कोसळला. डोंगराचा भाग कोसळल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद. वर्ध्यामध्ये पावसाची संततधार. पावसामुळे यशोदा नदीला पूर तर अमलडोह ते अल्लीपूर आणि चानकी ते भगवा मार्ग वाहतुकीसाठी बंद. अंबरनाथमधील वालधुनी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. हुल्लडबाज तरुणांकडून नदीमध्ये उडी मारत स्टंटबाजी. मुंबईकरांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी. मुसळधार पावसानं मुंबईसह पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर. पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे ढोल ताशा पथकाचं नुकसान. ढोल ताशा पथकांच्या शेडमध्ये पाणी शिरल्यानं झालं मोठं नुकसान. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसाच्या पाण्यामध्ये पुणेकर मासे पकडतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद. सांगलीतील पूर परिस्थितीशी सामना करण्यास प्रशासन सतर्क. सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश. पुण्यातली पूरस्थिती आणखीन भयानक होण्याची शक्यता. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. पुण्यातील पूरस्थिती अजूनही जैसे थेच. पुण्यातल्या पूरस्थितीमध्ये पालकमंत्री ऑनफील्ड. रस्त्यावर उतरत बचाव कार्यामध्ये अजित पवारांनी केलं मार्गदर्शन. आळंदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये अडकलेल्या दोघांना वाचवण्यात मोठं यश. वाहनात वाहत्या पाण्यामध्ये कारमध्ये अडकले होते दोघे. रायगड जिल्ह्यातील 2500 नागरिकांचं स्थलांतर. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. उल्हास नदीमध्ये वाहून जाणारा तरुण बचावला. झाडांचा आधार घेत तरुण बचावला. कर्जतच्या पोस्त्री बेंडसे येथील घटना. मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम. मुंबईतल्या सखल भागात पाणी साचलं. मुंबईतल्या जनजीवनावर पावसाचा मोठा परिणाम. पावसाचा लोकल सेवेवर देखील परिणाम. जोरदार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत तर आतापर्यंत 60 लोकल गाड्या रद्द. पुरंदरच्या वीर धरणातून निरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. 13,900 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. पुण्यातील लवासामध्ये 2 ठिकाणी दरड कोसळल्याची दुर्घटना. काही बंगल्यांवर दरड कोसळल्यानं ग्रामस्थांचं मोठं नुकसान. सुदैवानं दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.